निश्चित पाहायला मिळालं त्यांची बॉडी लँग्वेज ही अत्यंत शांत होती. याचा अर्थ त्यांनाही हा निर्णय माहिती असावा ना. अगदी अजितदादांनी सुप्रियाताईंना बोलू नका असं सांगितल्यानंतर प्रतिभादा सुद्धा हसत होतं. याचा अर्थ पूर्ण कुटुंबाला म्हणजे पवार कुटुंबियांमध्ये हा निर्णय आधी माहिती होता. केवळ पक्षाचे पदाधिकारी जे आहेत त्यांच्याशी कुठली चर्चा झालेली नव्हती असं काही आहे असं तुम्ही सांगितलेल्या माहितीवरून दिसतंय. मला माहीतच नव्हतं. कोणाला इतरांना माहीत असेल तर मला माहीत नाही, पण मला माहीत नाही. तुमची नाराजी दिसते काय सगळ्या गोष्टीवरून की पुढं भविष्यात काय होणार आहे किंवा नाराजी काय फटका पक्षाला बसणार आहे? या पक्षामध्ये पवार साहेबांचं नेतृत्व बघून आम्ही आलो. पक्षात साहेबांनी आम्हाला प्रेम दिलं, काम करण्याची संधी दिली, त्यामुळे नाराज होणं महाराष्ट्रातला प्रत्येक कार्यकर्ता पवार साहेबांच्याकडे बघून या पक्षात आहे तो सगळा नाराज आहेच. त्याबद्दल काही दुमत आहे? दुसरा नेतृत्व तुम्ही ऍक्सेप्ट करणार का? दुसरा नेतृत्व तो आता पुढचा प्रश्न आहे. त्याच्यावर जर आणि तर या प्रश्नांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे. एकत्रित बसून काय पक्ष निर्णय घेईल, काय निर्णय होतोय, त्या सर्वांच्यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून. आज बैठक होती, तुम्हाला बोलवलं नाही बैठकीला. तुम्ही प्रांताध्यक्ष आहात, इतकी महत्त्वाची बैठक असताना तुम्हाला त्याची ही राष्ट्रीय स्तरा राष्ट्रीय स्तरावरची बैठक आहे, त्यांना आवश्यकता वाटली नसेल मला सांगण्याची. राज्य पातळीवरचे नेते त्याला उपस्थित आहे, राष्ट्रीय स्तरावरची जरी बैठक असते आता मला बोलवण्याची आवश्यकता वाटली नसेल तर ठीक आहे, असं होऊ शकतं ना. सगळीकडे आपण असलंच पाहिजे असा आग्रह आपण करू नये. तुमच्यावर नाराज आहे की तुम्ही पक्षावर नाराज आहे? साहेब तुम्ही ज्या पद्धतीने दोन्ही गोष्टी नाही आहेत. साहेब तुम्ही ज्या पद्धतीने हसलाय तुम्ही काहीतरी सायलेंट मेसेज देऊ पाहताय. एक तर सगळं आलबेल नाहीये हे स्पष्ट दिसतंय. ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी तुम्हाला विचारात न घेता झालेल्या हे स्पष्ट आहे. या सगळ्याचा तुम्हालाही धक्का बसलाय का? कारण या इतका मोठा निर्णय तुम्ही अगदी नेक्स्ट टू शरद पवार होतात राज्यामध्ये, अजितदादा आणि तुम्ही, असा रिफ्ट जो आहे तो सतत पाहायला मिळतो किंवा त्याच्या चर्चा सतत होतात. खरंच हा रिफ्ट आहे का असा? काल